नमस्कार भावानो स्वागत आहे तुमच्या सा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भावनो आज पण आपलं जे काही फेस काय ते होऊ नाही शकला काही कारणामुळे कारण जे काही आपलं सेटअप थोडं अपडेट होत आहे त्यामुळे तर भावनो फायनली आज आपलं जे काही व्हिडिओ आहे ते इथं येत असतील व्हिडिओ ते रेग्युलर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा तर आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण गणपती बाप्पा स्पेशली इथं बनवलेलं आहे व्हिडिओचं जे काही प्रिव्ह्यू आहे तुम्हाला मी आधीच दाखवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर भावना अशा प्रकारचे व्हिडिओ जे काही आपण आला टोस्ट त्यापदी बनवलेला आहे आणि हा जे काही व्हिडिओ आहे याची मला साठी खूप रिक्वेस्ट आली की की भाऊ याची बीटमार्क आम्हाला मार्क, बीट मार्क नाही करता येईल तर तू याची बीटमार्क मार्क करून देतो तर फायनली आज आपण त्याच्यावर डायरेक्ट ट्युटोरियल तिथं आणलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा तर हे काही आपल्याला मुशामध्ये एडिटिंग आप करायची ॲपची लिंक आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल आणि जे काही शेकीफेट बीटमार्क आहे आपल्या वेबसाईटला भेटून जाईल तर इथं काय करायचं आपली वेबसाईट इथं चालू करायची तिथून बीटमार्क आणि शेक इफेट इन्स्टॉल करायचे बीटमार्कमध्ये तुम्हाला इथं जायचं आहे आणि बीटमार्कमध्ये तुमच्याजवळ जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे बघू शकता तुमच्याजवळ जेवढे काही फोटो असतील गणपती बाप्पाचे ते सगळे फोटो इथे तुम्हाला लावून घ्यायचे आहे तर आपण काय करूया आपल्या जवळ एक फोल्डर आहे बघू शकता तर त्याच्यातले आपले जेवढे काय फोटो असतील ते सगळे फोटो असे इथे लावून घेऊया आणि वरच्या तीन डॉटला क्लिक करून आपले सगळे फोटो काही एका रेशोमध्ये नाही आहेत वेगवेगळे रेशोमध्ये आहेत तर यांना तुम्हाला वरच्या तीन डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं असं क्लिक करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे तर हे असं तुम्हाला सगळ्या फोटोसोबत इथं करायचं आहे फोटो इथं लावून घ्यायचा वरच्या तीन डॉटला जाऊन इथे जे काही फिल कम्पोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपल्याला सगळ्या फोटोंना आपले जे जेवढे काही बीटमार्क आहे तेवढ्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथं बरोबर इथं लावून घ्यायचे आहे बघू शकता अशा प्रकारे बरोबर तुम्हाला फोटो इथं सिलेक्ट करायचा आणि बरोबर आपले जे काही बीटमार्क असेल त्याच्यामध्ये आपलं जे काही फोटो असेल ती तसं बरोबर इथं लावून घ्यायचा एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करायचा आणि वरच्या तीन डॉटला सिलेक्ट करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला तसं असं सिलेक्ट करून टाकायचं म्हणजे आपलं जे काही फोटो आहे ते आपल्या जे काही प फ्रेमचा रे काही रेशो आहे त्याच्यामध्ये इथं बरोबर आपला फोटो इथं बसून जाईल तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो आपल्या सगळ्या बीटमार्कमध्ये असं तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे तर आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे आपल्या जवळपास पन्नास ते बावन्न फोटो मी तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे त्या व्हिडिओची लिंक पणसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल तर ते तुम्ही इथं बघू शकता तर अशा प्रकारे ते सगळे फोटो तुम्हाला असे इथं लावून घ्यायचे आहे काही फोटो जर तुम्हाला बरोबर वाटत नसेल तर तुम्ही दोन बोटाने त्यांना असं झूम पण करू शकता मॅन्युअली तर आपण सगळ्या फोटो तर आपल्याला जवळपास सगळे फोटो इथं बरोबर बसून जातील त्यासाठी फक्त आपण इथे फोटो लावूया आणि वरच्या तीन डॉटरवर सिलेक्ट करून जे काही आपल्या कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते इथं करून टाकूया सिम्पली व बघू शकता काय अशा प्रकारे तर आपली जिथपर्यंत बिटमार्क आहे तिथपर्यंत आपल्याला सगळे फोटो अशी ते लावत राहायचे तर आपण काय करूया लवकरात लवकर आपले जेवढे काही फोटो आहे ते सगळे आपल्या बीटमार्कमध्ये मा बरोबर अशी तर ॲडजस्ट करून वरच्या तीन डॉटला सिलेक्ट करून अशी फिल कम्पोजिशन एरियाच्या तर ॲडजस्ट करून घेऊया तर भावा अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या बीटमार्कमध्ये गणपती बाप्पाचे जे काही आपले जो फोटो होते ते बरोबर इथं ॲड केलेले आहे बघू शकता सगळ्या बीटमार्कमध्ये आपण फोटो इथं लावलेले आहे तर हे लावायच्या नंतर आता मेन पार्ट आहे ते आपल्या शेक इफेक्टचा तर आपल्या शेक इफेटमध्ये तुम्हाला बघू शकता मी तीन इफेक्ट इथं दिलेले आहे तर या तिन्ही इफेक्टपैकी तुम्हाला जे इफेक्ट ज्या ठिकाणी सूट होत असेल तसा तुम्हाला इथं इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे म्हणजे आता कसं आहे आपल्या बीटमार्कमध्ये खूप सारे बीट्स आहे त्यामुळे इथं आपल्याला बीट असेल तर सॉन्ग ऐकत आहे का आपले जेवढे काही बीट असतील ते म्हणजे जे काही आपली बीट शेक इफेट आहे ती इथं ॲडजस्ट करायची आहे तर बघू शकता मी तर माझा माईक रिमूव्ह केलेला आहे तर मी काय करतो आपल्याला जसं वाटेल त्या त्या ठिकाणी आपली ही जे काही बीट आहे म्हणजे जे काही जसे जसे बीट्स येतील तशा तशानुसार आपली जे काही इफेक्ट आहे ते इथे मी लावून टाकतो तुम्हाला तुमच्या हिशोबाने वेगळं काही वाटत असेल बीट्स तर ते तुम्ही इथे लावू शकता असा काही विषय नाही कारण या सॉन्गमध्ये खूप सारे बीट्स आहे आणि बीट्स तुम्हाला इथे लावणं गरजेचं आहे तर त्यामुळे आपल्याला जसेजसे वाटेल त्याच्या ठिकाणी आपण आपली जे काही इफिट आहे त्या असं लावत राहूया बघू शकता ज्या ज्या ठिकाणी मला वाटते की ही बीट इथं चांगली वाटेल त्या त्या ठिकाणी आपण हे इफिट इथं देऊन टाकूया तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी इफेक्ट द्यायचा आहे सगळ्यात आधी आपण पहिल्या नंबरचा इफेक्ट इथं कॉपी केलेला आहे तर पहिले आपण तेच इफेक्ट सगळीकडे जिथं जिथं लागल त्या त्या ठिकाणी इफेक्ट असं इथं पेस्ट करून टाकूया बघू शकता अशा प्रकारे इथं आपण देऊ नये डायरेक्ट या ठिकाणी इथं पेस्ट इफेक्ट करून टाकूया तर अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे आपलं जे काही इफेक्ट आहे ते असं इथं देऊन टाकूया बघू शकता अशा प्रकारे तर आपण या पण ठिकाणी इथं पेस्ट करूया पुन्हा या ठिकाणी म्हणजे असं पेस्ट करून टाकूया तर अशा प्रकारे आपल्याला जेवढे तेवढे इफेक्ट इथे लावायचे आहे ते सगळे इफेक्ट असे इथं बरोबर इथं पेस्ट करून टाकायचे आहे तर प्रकारे इथं आपल्याला इफेक्ट नाही लावायचे इथं पुन्हा परत आपण इथे हा इफेक्ट इथं लावून टाकूया तर अशा प्रकारे इफेक्ट इथं लावून टाकायचा पहिल्यावाला पहिल्यावाला झालेलं आहे तर आपल्याला परत शेक इफिटमध्ये जाऊन आता दोन नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचं आहे इफेक्ट इथं कॉपी करायचं करायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या पीटमार्कमध्ये जाऊन असं इथं पेस्ट इपीट असं इथं करून टाकायचं आहे तर पेस्ट पीट नंतर पुन्हा या ठिकाणी इफेक्ट दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला वेगळा इथं इफेक्ट लावायचं आहे या ठिकाणी हा इफेक्ट इथं पेस्ट करूया पण या ठिकाणी वेगळा इफेक्ट इथे लावायचा आहे या ठिकाणी पण ते आपल्याला वेगळा लावायचं आहे इथे इफेक्ट दिलेलं आहे आपण ही जे काय आता सोडत आहे इथे तीन नंबरच्या इफिट इथे आहे तर त्यासाठी आपण इथे जागा इथं सोडत आहे बघू शकता इथे इफेक्ट दिलेला आहे इथं इथं पण इफेक्ट दिलेला आहे तर या ठिकाणी आपण हाय फिट इथं लावून टाकूया है जा जा ता ता है। या ठिकाणी लावूया लगेच पुढच्या पण बीट मार्कला लावूया कारण यांची जी काही ड्युरेशन आहे तिथं जास्त आहे त्यामुळे आता तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी हा इफेक्ट चांगला वाटत आहे असं तुम्हाला वाटत असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही ही इफेक्ट इथं लावू शकता असा काही विषय नाही तर आपण हे इथे लावूया परत या ठिकाणी इफेक्ट नाही तर या ठिकाणी लावूया परत या ठिकाणी इफेक्ट आहे तर या ठिकाणी आपण साईड क्लिक करून इथं तर इफेक्ट आहे तर या ठिकाणी इफेक्ट नाही आहे इथं पेस्ट करूया इथं पण इथं इफेक्ट दिलेला आहे आपण आधीचा तर त्यामुळे तर त्यामुळे तिथे इफेक्ट काय द्यायची गरज नाही बघू शकता या ठिकाणपासून या ठिकाणी इफेक्ट आपण दिलेला आहे या ठिकाणी नाही दिला तर या ठिकाणी आपण जे काही इफेक्ट आहे तिथं असं देऊया असं ते सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करून टाकूया पुन्हा साईडला क्लिक करूया पुन्हा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला हे इफेक्ट इथे लावून टाकायचं आहे कारण याची ड्युरेशन तर जास्त आहे त्यामुळे अशा प्रकारे काय तर आता इफेक्ट असायचं पेस्ट करायचा ही इफिट इथं पेस्ट नंतर आता इथं छोटी मार्क आहे इथं आपण आता जे काही लास्टचा इफेक्ट आहे तिथं द्यायचा आहे तर इथे एक हाय फिट इथं देऊन टाकायचा दे तर हे एवढं इफेक्ट झालेलं आहे आता एक लास्टचा इफेक्ट राहिलेला आहे आपल्या तीन नंबरचा परत इथे बॅक येऊन जायचं आपल्या बीटमार्कमध्ये इथं जाय सॉरी आपल्या शेक इफिटमध्ये जाऊन तीन नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचं आहे सगळ्यात आधी कॉपी फिट्स करा आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्कमध्ये जा आणि आता ज्या ज्या फोटोना इफेक्ट इथे द्यायचं आहे त्या त्या फोटोना आता आपल्याला इथे इफेक्ट आता पेस्ट करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे तर इथेच आपण इफेक्ट दिलेला आहे पुन्हा या फोटोला असं इथे इफेक्ट पेस्ट करूया पुन्हा या ठिकाणी आपण इफेक्ट दिलेला या फोटोला नाही दिला या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा साईडला क्लिक करायचा पुन्हा या फोटोला इफेक्ट असा पेस्ट करायचा आहे पुन्हा याला इथे झाल्याच्या नंतर पुन्हा बॅक येऊन या फोटोला असं इथे इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे पुन्हा या फोटोला इफेक्ट असा इथे पेस्ट करायचा बॅक येऊन या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे तर इथे केल्याच्यानंतर पुन्हा या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करायचा की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जशी जसे बीटमार्क चांगले वाटते त्या त्या ठिकाणी ही इफेक्ट असायचं पेस्ट करा कारण आपले या फो जे काही व्हिडिओमध्ये खूप सारे बीट्स आहे आणि सुरुवातीपासून बीट्सच आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला इथं बरोबर इफेक्ट इथं पेस्ट करायला समजावं लागेल अशा प्रकारे इथं इफेक्ट पेस्ट करायचा पुन्हा इथे इफेक्ट पेस्ट करायचा पुन्हा या ठिकाणी इथे एक इफेक्ट असायचं पेस्ट करून टाकायचा पुन्हा इथे एक इफेक्ट असायचं पेस्ट करायचा असं अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते ही इफीडी तर आपल्याला ब लावा लागेल त्या त्या ठिकाणी तुम्ही इफीडी फिडीचं असं लावू शकता बघू शकता या ठिकाणी पण आपण इफेक्ट दिलेला नाही आहे इथं पण इफेक्ट पेस्ट करायचा पुन्हा पुन्हा या ठिकाणी इथं पण इफेक्ट पेस्ट करायचा पुन्हा या ठिकाणी पण इफेक्ट पेस्ट करायचा पुन्हा परत बिटमार्कमध्ये जाऊन एकदम शेवटी जायचं आणि या ठिकाणी इथं इफेक्ट अशी आपल्याला इथं पेस्ट करून टाकायचं आहे असं इथं इफेक्ट हा इथं पेस्ट करून टाकायचा तर अशा प्रकारे आपण आपले जे काही बीटमार्क आहे बरोबर इथं सगळीकडं जे काही बीटमार्कमध्ये जे काही फोटो आहे त्यांच्या सगळ्यांना आपण इथं शेकी फिट इथं लावलेलं आहे हे सगळ्या शेकी फीट लावायच्या नंतर प्लसमध्ये जा मिडियममध्ये जा आणि तुम्हाला इथे मी एक शॅडो दिलेली आहे त्याचे शॅडो इथं लावून टाका शॅडूची जे काही पी एन जी आहे ते प्रकारे इथं असणार आहे बघू शकता मी तुम्हाला इथं दाखवून देतो शॅडूची पी एन जी ती काय आपली अशी असणार आहे ती इथं लावून टाका ही नाही आहे आपली शाडूची पी एन जी आपली शॅडूची पी एन जी बघू शकता आपण मी तुम्हाला इथे शॅडोची पिंची जगता इथे दाखवून देतो की कशी दिसल तर बघू शकता आपली जे काही पी एन जी आहे तिथे लोड होत आहे तर आपली जी काही शॅडोची पी एन जी आहे ते अशी दिसेल तर या इथं असं फक्त प्लसमधून जाऊन ॲड करा शाडोच्या पी एन जीची ड्युरेशन शेवटपर्यंत तिथं वाढून घ्या शॅडोच्या एन जीची ड्युरेशन वाढून थोडं इथं खाली एका झूम करून घ्या खालच्या शॅडोला आणि परत त्याच्यावर एक जे काही गणपती बापाचे एक टेक्स्ट म्हणा किंवा एखादं पी एन जी इथं तुम्हाला ॲड करायची आहे पी एन जी ते सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल तर इथं बघू शकता तुम्हाला एक मी कोणती पण एक पी एन जी तुम्ही इथं लावू शकता आपण आत आता ओढ फक्त तुझ्या आगमनाची ही पी एन जी इथं लावून टाकूया आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये हे पी एन जी वापरलेली आहे आणि आपली ही पी एन जी मला आता वाटते खूप व्हायरल पण जात आहे कारण खूप ठिकाणी मी हे पी एन जी इथं बघलेली आहे त्यामुळे ही पी एन जी आपण इथं वापरलेली आहे पी एन जी अशी इथं लावून घ्या पी एन जीची ड्युरेशन एकदम शर्टपर्यंत इथं अशी वाढून याची ड्युरेशन इथं शर्टपर्यंत अशी वाढवून घ्या ही अशी इथं वाढल्याच्यानंतर पी एन जीला काय करूया थोडी तर आपण झूम करून घेऊया पी एन जी थोडी तर मोठी दिसली पाहिजे आणि थोडी तसं वरती ढकलून टाकूया पी एन जीला काही अशा प्रकारे तरी असं तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढे एक लाईक नक्की करा चला भाऊ आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये